कसले पहिलीच्या एका व्हिडिओन हा हे सांगले की जिओग्राफिकल बाउंड्रीज किंवा हिस्टॉरिकल ज्योग्राफी खंच्याही प्रदेशाची असता तिचा विचार जे बेसिनचा जेव्हा इश्यू जाता तयार तेव्हा सदांच हे जिओ पॉलिटिक्स रिजनल जिओ पॉलिटीक्स जे म्हणतात ते आमच्या लक्षात घेऊ पड वेस्टर्न घाटाचे रिजनल जिओ पॉलिटिक्स असतात आम्ही एक व्हडली चूक केली असावी वडले वडले मंत्री जाऊन गेले आम्हाला कोणी तुम्ही केल समित्यो करतात बरे असा तुम्ही हा चढ प्रश्न विचारत च माहिती देतां च मागणी करतां च ठराव घालत म्हणून प्रत्येक सरकारी महत्वच्या समिती वेळ तुम्ही माझी उचलबांगडी केली आणि जेव्हा तो नवित्य पुनर्गठीत करतात तेव्हा ह्या त्या कारणाक लागून कारणांके सांगले की कोणी चलच नका कोणी चलता नाका ना ना नका लागून गोवा स्टेट व्हाल्ड लाईफ ऍडव्हाझरी बोर्डासारख्या महत्वाच्या समितीचे हा बरं काम करता बरे ठराव मांडालो बरी माहिती देताल बरे मार्गदर्शन करतालो आणि बरे बरे बरं काम करता म्हणून हां एक ॲलर्जी झाली कोणाक झाली कशी झाली म्हाका कल्पना ना त्या हातून अशा दिसतं की वनमंत्री किंवा जो मुख्यमंत्री बी असतात तांकांच चढ बडबड उलवची असतात तांकां कळना की बाबा बाबा एक्सपर्ट असा सायंटिस्ट असतात वेग तरेचे जुओलॉजिस्ट बायोलॉजिस्ट थे बशिल्ले असतात सरपंच असतात त्या भागातल्या अभयारण्यातले सरकारी अधिकारी ऑफिसर असतात आयकुपाक जाय आणि धोरणात्मक निर्णय असतात ताजेच वनमंत्री किंवा मुख्यमंत्री आणि उपचे असतात हंगा तांचे ते एक पिकनिको आसात बोंडला एक केली तरी मिटींग ना आणि खंय तरी खंय तरी वचून खोतिगांव वचून एक मिटींग केली एक प्रेस नोट दिलो त्या प्रेस मागीर जे तज्ञ किंवां बाकीचे जे, जे सदस्य उलयतात त्यांचे कांय घालपूच ना तातूंत मुख्यमंत्री आनी वनमंत्री ते उलय तेच घालप आनी अशें दाखोवप की आम्ही सगळे आलबेल आसा तसे नासता ती सगळ्यांत म्हत्वाचो इश्यू आमच्यान धोरणात्मक घेवपाक आशिल्लो जो घेऊकच ना की खूब खूप नंतर आम्ही वेगवेगळ्या संस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी आणि शास्त्रज्ञांनी जी माहिती दिली आणि हजारांनी लोक असा ते खरे अक्षरशः गुजरात पासून सकल पर्यंत जी स असतात आसात आमची आणि संघ प्रदेशा दमण दिव सारखे दादरा नगर हवेली सारखे ह्या सगळ्यांनी मिळून काम केले बरे काम के वेगवेगळ्या महाविद्यालयातल्या प्राध्यापकांनी काम केले रिसर्च स्टुडंटांनी काम केले सायंटिस्टांनी काम केले वेगवेगळ्या वेग एनजीओनी काम केल्ले महाबळेश्वर माथेरान पाचगणी हंगाच्या एनजीओनी पुण्याच्या तर एनजीओनी खूप काम केल्ले सकयल दक्षिणी केरळातल्या एनजीओनी प्रचंड काम केले कारण तांणीच केरळ साहित्य शास्त्र परिषद सारख्या संस्थांनीच काम करून ते सायलेंट व्हॅली सारको थंय वडले धरण येऊ आशिल्ले तो प्रकल्प बंद करपाक लायलो आणि इंदिरा गांधीन ते मानून घेतले समिती नेमली समितीन अहवाल जो दिलो ताजे वेल्यान इंदिरा गांधीन त्यांना तो प्रकल्प सायलेंट वेलिचं विध्वंस जातो म्हणून तो बंद केला अशी केरळच्या एकंदर लोकचळवळीची संघर्षाची परंपरा असा थंय लोक शिकतात दुसऱ्यांक शिकतात पर्यावरण दृष्ट्या साक्षर करतात सगळेच वृत्तपत्रांचे अवलंबून ते राजकारण करणार ते प्रत्यक्ष जमनीचे देऊन संघर्ष करतात आणि तसे प्रबोधन करतात गावागावांनी जसे आज टुगेदर फॉर मादई मॉवमेंटात पाठिंबो दिवचे कारण त्या भुरग्यांनी खूप अभ्यास केला त्यांचे प्रेझेंटेशन बरे जाता आणि ते खूप त्रास घेऊन ते वाचन करतात विषयाची माहिती घेतात आणि त्यांना दिसले की सगळेच उदक जे असं तिथे आमका अभ्यास जाए। फक्त महाई पुरतो तितल्या पुरतो डी पी आर फाटी घेतलो आणि फुगोटे मारल्यो आणि गर्नाळ जाल्यार हो उदकाचो इशू असा तो फुडेंय वचपाचो असा लोक उदकाची व्हडल्या प्रमाणाचेर गोंयांत नासाडी करतात म्हणतच हे तांणी तो जाहीरनामा लोकांचो महादेईचं असो इतिहासात पयलो तयार केल्लो आसा तो वाचतकीच म्हणजे समाधान झाले आणि ताणी एक सोपूत वाचतकीच म्हाका बरे दिसले की नितीशशास्त्र उदके जे असा ते ह्या जाहीरनाम्यान असा ज्याची नोंद वृत्तपत्रांत घेवंक ना संपादकांनी ना मिडियान घेवंक ना कोणा ते वातनही सिरियसली ना आणि सगळ्यांनीच ते झटकून असे उडयल्लें आसा की हे हाका काही म्हत्वूच ना कशें असे सबंग तरेचें वातावरण आज गोयान हे मादई मातादई वेल्यान जाल्लें आसा आणि तातून खूप जाणांक विसर पडला की अरे बाबा ही मादय ही पश्चिम घाटांत आसा जे पश्चिम घाटाचा जो सगळं परिसर भीमगटचे असा हंशीचे अभयारण्य टायगर रिझर्व असा आमची स जी अभयारण्य आतात ती खं असतात ती जे वेस्टर्न घाट फुटहिल्स म्हणतात थं असतात अशे जर असा जर तुमच्या स्टेट व्हाल्ड लाईफ ऍडव्हाजरी कमिटीक तुमच्या त्या समितीक कोण कोणें त्यांचे हात बांधिल्ले की हे जे सगळी सी अभयारण्य जी आसात तुमची एक बोंडलाचे हे सोडले, सोडले जाता सलीम अली ते बाहेर पडतात पण बाकीची सलग पश्चिम घाटाच्याच कक्षेत येतात ती सेंट्रल वेस्टर्न घाट तक आम्ही म्हणतात की नॉर्दन वेस्टर्न घाट म्हणून एक गोयच्या वयर आता तो गुजरातच्या दमणगंगेपासून सुरू जाता आणि तो, तो सावंतवाडी दोडामार्ग पर्यंत पवता जो सुरू जाता तो तुमका साधारण कोट्टाद्रीपर्यंत पावता कोट्टादरीच्या जो सुरू जाता सकल तुमका कार्डम हिल म्हणतात पर्यंत सादर्न वेस्टर्न घाट म्हणतात थं प तर असे उत्तर सह्याद्री मध्य सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री असे तीन भाग असे सह्याद्रीचे असतात जर मागीर या सह्याद्रीचे आणि केले किती आणि लागून माईचा प्रश्न आता किती उपस्थित झाला ते फुडल्या व्हिडिओन आम्ही पळतात